अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहर महिला काँग्रेसच्या वतीने इरविन चौकात वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिवशीच काँग्रेसच्या वतीने एक संकल्प दिन निमित्त मोदी सरकार विरोधात अनेक आंदोलनं करण्यात आली. सर्वत्र पेट्रोल, भाजीपाला, कडधान्य, खाद्यतेलसह गॅस किमतीत वाढ झाल्याने महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्ष देवयानी कुर्वे यांच्या नेतृत्वात इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी या ठिकाणी चूल पेटवून त्यावर भोजन तयार करण्यात आले. केंद्र सरकारने गॅस किमतीत वाढ केल्याने मोदी सरकार विरोधात यावेळी नारे देण्यात आले. या आंदोलनात महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. जेव्हापासनं हे मोदी सरकार आलं तेव्हापासनं ही जनता एवढी त्रस्त झालेली आहे, सगळं महाग करून ठेवलेलं आहे. आणि तेव्हापासनं नोटबंदी काय, जनतेला त्रास देणं काय, खूप काही या मोदी सरकारने या जनतेला लुटलेलं आहे. व्यापारी, छोटे छोटे व्यापाऱ्यांना लुटलेलं आहे, दुकानदारांना लुटलेलं आहे. अशा या परिस्थितीमध्ये जनता खूप त्रस्त झालेली आहे. आणि त्या याच्यातच मोदी सरकारने आता पेट्रोलचे भाव 100 वर झालेले आहे, डिझेलचे भाव 100 वर गेलेले आहे. आणि आमची जी महिला ज्या गॅसवर स्वयंपाक करत होती ती आज चुलीवर आलेली आहे, कारण ती जेव्हा 400-300 रुपयात सिलेंडर घेऊ शकत नाही तर तिला आज 900 रुपयात ते सिलेंडर घ्यावं लागत आहे. अशा परिस्थितीत ही गरीब जनता, गरीब महिला कुठनं हे सिलेंडर घेणार, म्हणून ती आजच्या या दिवशी चुलीवर स्वयंपाक करायला बसलेली आहे. म्हणून त्या मोदी सरकारने तिला भाग पडलेला आहे चुलीवर स्वयंपाक करायसाठी. म्हणून आज आम्ही संकल्प केलेला आहे महिला अमरावती शहर महिला काँग्रेसतर्फे की राहुलजी गांधी यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं आम्ही संकल्प केला आहे की हे मोदी सरकार इथून हटवायचं आहे आणि राहुलजींना आणायचं आहे. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.